अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो। हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 21 जानेवारी 2022 ला दर्श अमावस्या आहे, ज्याला आपण शनि अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातो। सगळ्यात महत्वाचं, नवीन वर्षाची ही पहिली अमावस्या आहे, म्हणून माझी कळकळून विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। खूप रिक्वेस्ट येते, मोस्ट रिक्वेस्ट हीच असते, ताई घरात खूप कटकटी आहे। ताई घरात आम्ही इतका पैसा येतो, आमच्या दोघांना मिळून 1.5 ते 2 लाख रुपये पगार आहे, तरीही आमच्या घरात पैसा टिकत नाही। घरात कोणाचंही कोणाशी पटत नाही। एकाचं तोंड इकडेकडे, एकाचं तोंड एकाकडे असतं तर दुसऱ्याचं तोंड त्याच्या अपोजिट असतं। मग तो मुलगा किंवा वडील असो किंवा सून किंवा सासू असो किंवा नवरा बायको असो, घरात सततची कटकट, सतत कटकट असते। रोज आमचा दिवस हा कटकटीने संपतो, अशा कमेंट्स येतात। ताई याच्यासाठी काही उपाय सांगा, काही सेवा सांगा। सगळ्यात आधी अमावस्या हा दिवस असा आहे की ह्या दिवशी आपण आपल्या घरातली सगळी नकारात्मकता मुळासकट बाहेर काढायची असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्पूर होम माझ्या सगळे स्वामी भक्त करता आहे, त्यांना अनुभव आलेला आहे। पण आपल्याला माहिती आहे की आपल्या चॅनलवर आता नवीन लोक पण जॉईन होत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे। जरी जुन्या लोकांनी हा कर्पूर होम करून त्यांना किती अनुभव आलेला आहे, वैयक्तिक मी माझं सांगते, मला आठवतं मी 5वी 6वीला होती तेव्हापासून माझी आई कर्पूर होम करती, कारण ही आपल्या केंद्रातली सेवा आहे। आपल्याला सांगितले जातं की घरात जर कटकट असेल, नकारात्मकता असेल, तर आपण कर्पूर होम करावा। आता तो कसा करावा, काय करावा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। कधी कधी काय होतं बघा, एखाद्याचं घर ना खूप छोटंच असतं, एकदम वन रूम किचनचं घर असतं, पण गेल्या गेल्या ना त्या घरात खूप प्रसन्न वाटतं, त्या घरातून बाहेर पडू वाटत नाही। पण एखाद्याच्या घरात असं असतं ना, खूप मोठा बंगला आहे पण नेहमी असं उदास वाटतं, भकास वाटतं, असं वाटतं, असं बोलू नये पण असं वाटतं की त्या घरात कोणीतरी गेलेले की काय, कोणीतरी मृत पावलेले की काय, त्या घरात इतकी सुनाट शांतता असते। अशा वेळेस त्या घरात इतक्या प्रकारची नकारात्मकता असते की कुठल्याही प्रकारचं खेळतं वातावरण त्या घरात राहत नाही। भलेही तुम्ही रेंटच्या घरात राहता आहात, भलेही तुमच्या घरात म्हणजे तुम्ही भाड्याच्या घरात राहून सुद्धा तुमचं जर काही पटत नसेल किंवा तुम्हाला घरातच काही प्रगती नाहीये, कारण त्या वास्तूत इतकी नकारात्मकता असते की आपण कुठलंही चांगलं काम करायला जातो तर ते सफल होत नाही। आणि हा खूप 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 प्रभावी उपाय आहे। मी तुम्हाला खरं सांगते, टचूड महाराजांच्या कृपेने आता तरी काही नाहीये की मला कर्पूर होम करायची गरज नाही, पण आधी होतं। मला आठवतं मी 1.5 ते 2 वर्ष कंटिन्यू लग्न झाल्यानंतर कर्पूर होम केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट महाराजांच्या कृपेने खूप चांगला आलेला आहे। आता सगळ्यात महत्वाचं, कर्पूर होम करायचा कसा? आता हा कर्पूर होम तुम्हाला कुठल्याही अमावस्यापासून करायचा असतो, संकल्प वगैरे कुठलाही करायची गरज नाही, अमावस्यापासून तुम्ही सुरुवात करा। आता मी तुम्हाला सांगते की 21 तारखेला अमावस्या सकाळी 6:18 सुरू होणार आहे आणि रात्री म्हणजे 21च्याच रात्री मीन्स 22:00 असेल तेव्हा 2:23 संपणार आहे, म्हणजे पूर्ण शनिवार आपल्याला अमावस्या आहे। तुम्ही शनिवारी कधी पण हा उपाय आवर्जून करावा। आता हा कसा करायचा ते तुम्हाला सांगते। सर्वात आधी तुम्ही जेव्हा कर्पूर होम करता, ताई मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, तुम्हाला जर मासिक धर्म असेल शनिवारी 3रा 4था काही तुमच्या पिरियडचे जे दिवस असतील त्या दिवशी कोणाला तरी हा उपाय करायला सांगा की आज मी करत नाही किंवा 1-2 दिवस मला जमणार नाही, मुलाने केला, नवऱ्याने केला, सासूबाईंनी केला, मुलीने केला तरीही चालेल, माझं काय म्हणणे शनी अमावस्या आहे ना म्हणून सुरुवात करा। पण ज्या महिलांना काहीच कोणीच करणार नाही त्यांनी येत्या अमावस्याला सुरुवात केली तरी चालेल, पण ज्यांना शक्य असेल, ज्यांच्या घरात करणारे असतील त्यांनी आवर्जून त्यांनाच करायला सांगा पहिलं। दुसरं, सुतक असेल तर अर्थात तुम्हाला करता नाही येणार, तुम्हाला नंतरच करता येईल। आता मी तुम्हाला सांगते, हा शेंडा आहे, मी तुम्हाला करून दाखवते कर्पूर होम। कर्पूर होम साठी काय लागतं तर नारळ लागतं तुम्हाला, हे नारळ आहे, नारळ लागणार आहे तुम्हाला आणि त्याच्याबरोबर कर्पूर होम साठी कापूर लागणार आहे। आता कापूर ताई भीमसेनी कापूर खूप महाग आहे, पण मी तुम्हाला सांगेल भीमसेनी कापूरच घ्या, याचं तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगते। तुम्ही जेव्हा दुसरा कापूर घेता त्या कापूरमध्ये एक असा एक वायू असतो की ज्याने आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, पण जेव्हा तुम्ही कर्पूर होमसाठी किंवा कुठलेही तुम्ही हवन करत असता, जेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर घेता ज्याला शेप साईज काहीच नसते, तुम्ही जेव्हा भीमसेनी कापूर घेता तर त्या भीमसेनी कापूरमध्ये
आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्याची तर शक्ती आहे, पण काही जीवाणू किटाणू असं जे आपल्या डोळ्याला पण दिसत नाही त्याने आपल्या घरात आजारी तयार होतं, म्हणजे आजार होतो आपल्या घरात, त्याच्यासाठी पण भीमसेनी कापूर अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आपण घरात रोज तरी कापूर जाळायचा असतो. आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे. आता हा नारळ आहे, नारळ असताना ताई नारळ खूप महाग आहे मला माहिती आहे, नारळ खूप महाग आहे, पण उपाय करायला तर तुम्हाला नारळच लागेल. नारळ तुम्ही त्याच्या थोड्याशा शेंडा काढून घ्या. याचं कारण सांगते, जेव्हा तुम्ही शेंड्यासहित नारळावर म्हणजे तुम्ही सेवा करताना तर ते पूर्ण भाग तो जळून जातो. बघा आपण जेव्हा तुम्ही शेंड्या काढून घ्याल ना तेव्हा तो प्रॉपर होईल. आता काय करायचं तुम्हाला सांगते, इथे तुम्हाला एक कापूर ठेवायचा आहे, शेंडा देवाकडे असावा, नारळ तुम्हाला खाली ठेवायचा आहे जमिनीवर, म्हणजे जमिनीवर ठेवण्याच्या आधी त्याच्यावर डिश ठेवा. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हातात घेते आहे, तुम्हाला देवासमोर बसून अमावस्याच्या दिवशीपासून कधीही सुरुवात करा. मी तुम्हाला सांगेल शक्य असेल तर सवासांची जी वेळ असते ना रात्री संध्याकाळची वेळ प्रदोष समयानंतर तुम्ही कर्पूर होम करा. पण जे नोकरी करता ज्यांना नाही शक्य होत त्यांनी सकाळी केला तरी चालेल. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, तुमची इच्छा पण करा. आता तुम्हाला मी सांगते, हा नारळ ठेवला आहे, शेंडा देवाकडे असावा, खाली तुम्ही ताड घ्या म्हणजे स्टीलची डिश घ्या, त्याच्यावर हा नारळ ठेवा, त्याच्यावर तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. शेंडा हा देवाकडे असावा. आता मी तुम्हाला इथे पेटवून दाखवते. तर बघा आता मी नारळ घेतला आहे, शेंडा हा माझ्या देवाकडे आहे आणि तर शेंडा देवाकडे ठेवला आहे मी. असं तुम्हाला सात कापूर घ्यायचे आहे, भीमसेनी कापूरच घ्या, दुसरा कुठलाही कापूर घेऊ नका. असं करून तुम्हाला महाराजांसमोर बसायचं आहे. सात कापूर जाळेपर्यंत कोणाशी गप्पा मारायचे नाही, फोन आला तरी तो सायलेंट करायचा. सात कापूर संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, 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 ह्या पद्धतीने तुम्हाला जप करायचा आहे. लक्षात ठेवा, मी बंद करते, लक्षात ठेवा कापूर संपेपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे. आता कापूर संपेपर्यंत जप केल्यानंतर माळ हातात घ्यायची गरज नाही. आधी काय व्हायचं तुम्हाला मी सांगते, आम्ही जेव्हा सेवा करायचो तेव्हा कापूर जाळायचं आणि डाव्या हाताने माळ जप करायचो, पण आजकाल ते शक्य होत नाही, अकरा माळी जप करायचा असतो. पण मी तुम्हाला सांगते, सात कापूर जाळा आणि सात कापूर संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात ठेवा एक गोष्ट, की जेव्हा तुम्ही पहिला कापूर संपण्याच्या आधी दुसरा कापूर टाकायचा आहे, कर्पूर होम करताना कापूर सात कापराच्या आधी कर्पूर होम विस्ता कामा नाही. म्हणून एक आता बघा हा मध्ये थोडासा राहिला आहे, तो थोडासा राहण्याच्या आधी दुसरा कापूर टाकायचा, तो पण थोडासा राहण्याच्या आधी तिसरा कापूर टाकायचा. ह्या पद्धतीने तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं ताई नारळाचं काय करायचं, मासिक धर्म आला तर अर्थात चार पाच दिवस ते स्किप करायचे, ते काउंट करू पण नका. आता समजा जर तुम्हाला मासिक धर्म आला, अमावस्याचा नारळ तुम्हाला पौर्णिमेला बदलायचा आहे, मासिक धर्म आल्यावर चार पाच दिवस तुम्ही स्किप करा. आता समजा तुम्हाला जर जेव्हा तुम्ही नारळ चेंज कराल तेव्हा जर तुम्हाला मासिक धर्म आला, म्हणजेच येणाऱ्या पौर्णिमेला जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते कोणाकडनं तरी चेंज करून घ्या, कारण ह्या सेवेला स्किप करू नका. आता हा नारळ तुम्हाला येणाऱ्या पौर्णिमेला चेंज करायचा आहे. मग ह्या नारळाचं करायचं काय, ह्या नारळाचं तुम्हाला सांगते, तर हे नारळ तुम्हाला पौर्णिमेला बदलायचं असतं. आता नवीन नारळ घ्यायचं, जुन्या नारळाचं काय करायचं, जुन्या नारळाचं तुम्हाला ते फोडायचं आणि त्याचं गोड काहीतरी करायचं. कृपया मसाल्याच्या भाज्या चटण्या वगैरे काही करू नका, गोडच करा. आता हे नारळ दर 15 दिवसाला बदलायचं असतं. बरेच लोक अमावस्या ते अमावस्या नारळ बदलतात, तुमची इच्छा, पण मी तुम्हाला सांगेल की हे नारळ दर 15 दिवसाला बदलायचं असतं. तुम्हाला वाटतंय की नाही ताई आमचं नारळ चांगलं आहे, किंवा आम्हाला, कारण पहिल्या दिवशी हे वर्षभर करा, तुम्ही वर्षभर तुम्ही याचा अनुभव घ्या, तुम्हाला काय परिणाम होतो तुम्ही मला स्वतः सांगाल. वर्षभर गरज पण पडणार नाही तुम्हाला, तुम्हाला दोन तीन महिन्यातच तुम्हाला याचा छान रिझल्ट येईल. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्षभर करू शकता. पण ज्यांना वाटतंय की दर 15 दिवसाला नारळ बदलावा त्या बदलू शकता, ज्यांना वाटते की नाही बदलावं त्यांनी दर महिन्याला बदलला तरी चालेल. पण काय होतं, कधी कधी हे नारळ याचा तडा जाऊ शकतो, नारळाला तडा जातो, किंवा नारळ फुटतं, आपोआप नारळ फुटतो किंवा नारळ तडा जातो. तुम्हाला जर असं वाटतंय की नारळाला तडा गेला आहे तर हे नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकता, निर्माल्य म्हणून टाकू शकता,
कुठलाही उपाय सेवा करताना आपल्याला पर्यावरणाचं पण गांभीर्य राखणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून स्वच्छ वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून द्या, नाहीतर तुम्ही निर्माल्यात टाकू शकता जर ते मध्येच फुटलं तर. आता बघा, आता समजा जर तुम्ही 10 दिवस हा उपाय केलेला आहे, मध्ये ते नारळ फुटलं किंवा काही झालं, तर येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही नवीन नारळ घेऊन सेवा करू शकता. आता समजा 10 दिवस झाले, नारळ फुटलं तर थांबून घ्या, येणारं जे काही असेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता, अमावस्या नाही तर पौर्णिमेला. पण जर तुमचं नारळ चांगलं असलं तर तुम्ही येणाऱ्या अमावस्याला आवर्जून नारळ बदलावं. जरी ते फुटलं नाही तरी पण दर महिन्याला ते बदलावं. तुम्ही ते फोडून त्याचा प्रसाद घ्यावा, नाहीतर जर ते खराब झालं तर ते वाहत्या पाण्यात टाकावं. ही सेवा खूप 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 जास्त प्रभावी आहे. ज्यांनी कोणी ही सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलेले आहे. सगळ्या महिलांना मी आवर्जून विनंती करेन. काय होतं ना, मी समजू शकते की कधी कधी व्हिडिओ खूप असतात, तुम्हाला ते शोधणं किंवा बघणंही शक्य होत नाही. पण तुमच्या घरात जर हा सगळा शारीरिक मानसिक त्रास जर चालू असेल ना, तुम्ही खरंच आवर्जून तुमच्या घरात कर्पूर होम करायला सुरुवात करा. आणि याची रिझल्ट काय येतात मला तुम्ही स्वतः सांगाल. याचा खूप जवळून अनुभव मी पण घेतला आहे, माझ्या फॅमिलीने पण घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, माझी कळकळून विनंती आहे. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली तरी कोणाला तरी सांगा. आणि तुमच्या घरात जर खरंच वाटतंय ना की मुलगा आता कॉलेजला गेला आहे, तो कोणाचं ऐकत नाही, बाप एकीकडे, मुलगा एकीकडे, सून सासू एकीकडे, सगळं काहीतरी घरातलं वातावरण बिघडलं आहे. आणि कोणाच्या जेव्हा आपण घरात जातो ती घर गोकुळासारखं असतं, भले त्या घरात पैसा कमी असो ना, पण त्या घरात तरी सुख शांती, कारण त्या घरात पूर्ण पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्याला आपल्या वास्तूतली सगळी नकारात्मकता बाहेर काढायची आहे. म्हणून तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे. खूप 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 प्रभावी सेवा आहे महिलांनो, प्लीज चुकवू नका. शनिवारला तुम्हाला ही सेवा करायची आहे. दिवसभरात कधीही करू शकता, रोज पण दिवसभरात कधीही करू शकता. सगळ्यात महत्वाचं ताई, नारळ रोज कुठे ठेवायचं काहीच नाही. तुम्ही देवाच्या समोर किंवा देवाच्या खाली जागा असेल तर तुम्ही ह्या नारळाला किती जागा लागणार आहे, म्हणून तुम्ही देवासमोरच ते ठेवा. किंवा जर तुम्हाला देवासमोर जागा नसेल तर जिथे तुम्ही ग्रंथ किंवा देवाचं साहित्य ठेवता त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ थोडासा गार झाला की ठेवू शकता. परत जर तुम्हाला वाटले की नाही, आता मला आता रोज आपण ती सेवा करणार ना, मग परत तुम्ही रोज देवासमोर आणून तो नारळ तुम्ही ठेवू शकता. या पद्धतीने नारळ हलवायचं काही हरकत नाही, हलवा डुलवा काही होणार नाही. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.